नमस्कार, न्यूज 18 लोकमत वर आपण पाहताय महामुंबई। आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे। मोदी सरकारच्या विरोधातील अविश्वासाचा विरोधकांचा ठराव सभागृहाने फेटाळला। लोकसभा अध्यक्षांच्याकडून अविश्वास ठराव नामंजूर। काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन, हक्कभंग समितीचा अहवाल येईपर्यंत चौधरी यांचं निलंबन कायम राहणार। मणिपूरवासियांच्यासोबत देश उभा आहे। मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य उगवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवासियांच्या प्रति व्यक्त केल्या संवेदना। ही इंडिया नाही घमंडी आघाडी, यांच्या बरातीत प्रत्येकालाच नवरदेव व्हायचंय। अविश्वासदर्शक ठरावावर बोलताना मोदींची विरोधकांवर घणाघाती टीका। काँग्रेसच्या परिवारवादामुळे अनेकांचे अधिकार हिरावले गेले, त्यांच्या घराणेशाहीमुळेच देशातल्या जनतेचं नुकसान। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा। राहुल गांधी यांच्या फ्लाइंग किसचे महाराष्ट्रात पडसाद। भाजप महिला आघाडीचं राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन, तर भाजपच्या आंदोलनावर काँग्रेसचा पलटवार। मुंबई विद्यापीठात दोन ठाकरेंमध्ये सामना, सिनेट निवडणुकीत मनसेला ठाकरे गटाचं आव्हान। आणि शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर व्यावसायिकाचं अपहरण केल्याचा आरोप, मुंबईच्या वनराई पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। आपण पाहताय महामुंबई। अविश्वास प्रस्तावावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या संदर्भातनं महत्त्वपूर्ण गोष्टींचा उल्लेख केला। मणिपूरवर विरोधक बोलत नाहीत, मणिपूरबद्दल जे ऐकायला पाहिजे ते ऐकून घेत नाहीत, असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं। मणिपूरच्या घटनेवर विरोधकांना चर्चाच नको होती असंही त्यांनी म्हटलं। दरम्यान देश मणिपूरवासियांच्यासोबत आहे, नक्कीच सर्व संकटांवर तोडगा काढून पुन्हा तिथे शांतता प्रस्थापित होईल असा विश्वासही मोदी यांनी बोलून दाखवला। दरम्यान मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला, महिलांच्या संदर्भात जे गंभीर अपराध झाले त्यासंदर्भात दोषींना कठोर शिक्षा करण्यासाठी केंद्र आणि राज्य मिळून प्रयत्न करतायत असा विश्वासही त्यांनी मणिपूरवासियांना दिला। मणिपूरमध्ये लवकरच शांततेचा सूर्य उगवेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला। महिलाओं के साथ गंभीर अपराध हुआ और ये अपराध अक्षम्य है और दोषियों को कड़ी से कड़ी सजा दिलवाने के लिए केंद्र सरकार राज्य सरकार मिलकर के भरपूर प्रयास कर रही है। जिस प्रकार से प्रयास चल रहे हैं निकट भविष्य में शांति का सूरज जरूर उगेगा, मणिपुर फिर एक बार नए आत्मविश्वास के साथ आगे बढ़ेगा। मैं मणिपुर के लोगों से भी आग्रहपूर्वक कहना चाहता हूं, वहां की माताओं बहनों बेटियों से कहना चाहता हूं, देश आपके साथ है। मैं मणिपुर के लोगों को विश्वास दिलाता हूं कि मणिपुर फिर विकास की राह पर तेज गति से आगे बढ़े, उसमें कोई प्रयासों में कोर कसर नहीं रहेगी। हमारे लिए नॉर्थ ईस्ट हमारे जिगर का टुकड़ा है। मणिपुर की समस्याओं को ऐसे प्रस्तुत किए जा रहा है जैसे बीते कुछ समय में ही वहां एक परिस्थिति पैदा हुई है।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतल्या भाषणानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय. यावेळी त्यांनी मोदींच्या भाषणाचं कौतुकही केलं. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, भारत की बुलंदी, भारत का गौरव, भारत के प्रति समर्पण. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, आज का लोकसभा में संबोधन न केवल हम कार्यकर्ताओं के लिए प्रेरित था, अपितु भारतीयों के लिए एक नई ऊर्जा देने वाला था. एक मजबूत भारत की अखंड प्रवास को अधोरेखित करने वाला राष्ट्रहित सर्वतोपरि, इस मंत्र का आपने पुनः उच्चारण किया. भ्रष्टाचार, परिवारवाद, दुराचार, दुर्व्यवहार, नफरत, तुष्टिकरण, लूट और घिरौनी राजनीति पर कड़वा प्रहार आज नरेंद्र मोदी जी ने किया. भारत के अमृत काल में देश को माननीय नरेंद्र मोदी जैसे नेतृत्व को प्राप्त होना हम सबके लिए गर्व की बात है. तिकडे अविश्वास प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला आरसा दाखवल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केले आमच्या प्रतिनिधीनं. त्यांनी आज अविश्वास प्रस्तावावरती लोकसभेत उत्तर दिलं. याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे नेते. आज आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. पहिली प्रतिक्रिया, मला वाटतं या अविश्वास ठराव जो विरोधकांनी मांडला होता याची भविष्यवाणी मोदीजींनी 2018 केली होती आणि तसंच विरोधकांनी त्या ठिकाणी केलं आणि 2023 जे आहे ते अविश्वास ठराव जो आहे तो या ठिकाणी घेऊन आला. आज त्यांच्या भाषणातून जे आहे त्यांनी विरोधकांना एक आरसा दाखवलेला आहे की त्यांनी केलेल्या कृत्याचा जो इतके वर्ष जो आहे 65 त्यांच्या कालखंडामध्ये काय काय गोष्टी झाल्या, कशा प्रकारे ते वागत होते आणि कशा प्रकारे लोकांनी त्यांना नाकारलं. त्यांनी हेही सांगितलं की UPA 1 आणि UPA 2 म्हणजे UPAचं नाव का बदलायला लागलं यांना, की UPA नाव घेऊन जे आहे लोकांच्या समोर जाऊ शकत नव्हते कारण की UPA नाव लोकांनी ऐकलं. स्वतः जरी ऐकलं त्यांनी काँग्रेसनी किंवा त्या सगळ्या UPA आज जे I.N.D.I.A ज्याला इंडिया म्हणतात अशा लोकांनी, अशा त्या गठबंधनमध्ये जे लोक आहेत त्यांनी जरी UPA ऐकलं स्वप्नामध्ये तरी त्यांना स्वतःचे भ्रष्टाचार, स्वतःचे घोटाळे, स्वतःनी ज्या काही गोष्टी केल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांना आठवतात. म्हणून त्यांना जे आहे या गठबंधनचं नाव जे आहे ते बदलावं लागलं आणि आज जे आहे ते माननीय प्रधानमंत्र्यांनी गेल्या 9 कशा प्रकारे जे आहे हे देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. जी इकॉनॉमी जी आहे ही 10व्या नंबरवरती होती, 5व्या नंबरवरती आणण्याचं काम जे आहे हे माननीय प्रधानमंत्र्यांनी केलं आणि त्यांनी आज हाही विश्वास व्यक्त केला की येणाऱ्या काळामध्ये जे आहे ही जी आपली इकॉनॉमी जी आहे ही इकॉनॉमी 3र्या स्थानावरती. नवी दिल्लीहून उडिओलिस्ट नरेशसह प्रशांत गंदाज, न्यूज 18 लोकमत. मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. दरम्यान या बैठकीच्या तयारीचा आढावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला. ग्रँड हयात हॉटेलमध्ये जाऊन हा आढावा घेण्यात आला. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते मुंबईत एकत्र येणार आहेत. महाविकास आघाडीची ही संयोजन समितीची महत्त्वाची बैठक असून आघाडीचे सर्व प्रमुख घटक पक्षांचे नेते, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी वाकोला इथल्या ग्रँड हयात हॉटेलला जाऊन भेट दिली, प्रत्यक्ष पाहणी केली आणि तयारीचा आढावा घेतला. यावेळेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य काही नेते उपस्थित होते. मुंबईमध्ये जपानी पद्धतीचा वापर करून अनेक ठिकाणी मियावाकी झाडं लावण्यात आली आहेत. कमी वेळात वेगानं वाढणाऱ्या या झाडांमुळे पालिकेचा खर्चही कमी झाला आहे, पण देखभालीच्या खर्चावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. मुंबई महापालिकेनं मागील 3 वर्षात 60 ठिकाणी मियावाकी जंगलं विकसित केली. त्यात 4 लाख झाडांचा समावेश आहे, तर 12 ठिकाणी जंगल उभारण्याचं कामही सुरू आहे. त्यामुळे अजून 1 लाख झाडांची भर पडणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पालिकेनं हे पाऊल उचललंय.
झाडांवर होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललाय. मुंबईच्या पूर्व उपनगरातील 26 मियावाकी जंगलांवर तब्बल 10.6 कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर देखभालीवर अधिकचा 6.59 कोटी रुपयांचा अधिकचा खर्च करण्यात आला. खरं तर मियावाकी या जंगलांवर कोणत्याही देखरेखीची किंवा मेंटेनन्सची गरजच नसते. मात्र मुंबई महापालिकेने दाखवलेला हा 6.59 कोटी रुपयांचा खर्च नेमका केलाय तरी कशावर हे अस्पष्ट आहे. मियावाकीचं जंगल जसं बहरलंय तसंच त्यावर करण्यात आलेल्या अनावश्यक खर्चावरूनही रान पेटलंय. 24 महिन्यासाठी यांनी कंत्राट दिलं आणि त्याचा 5 कोटीचा खर्च दाखवलाय. तर 10 कोटीची झाडं लावली तर 5 कोटी मेंटेनन्सवर तुम्ही खर्च केला तर ही काहीतरी याच्यामध्ये घोळ झालेला दिसून येते. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मियावाकी जंगल वाढवण्यावरती भर दिला होता. झाडांची संख्या वाढत गेली पण ती टिकवण्यासाठी होणारे प्रयत्न कमी पडले. परिणामी अनेक ठिकाणी झाडं सुकून गेली. याच मुद्द्यावरून भाजपनं निशाणा साधला की ज्या झाडांना मेंटेनन्सची आवश्यकता लागत नाही तिथे तुम्ही 5 कोटी रुपये म्हणजे खाली जमिनीवर घडलं काहीच नाही फक्त कागदावर बिलं काढले. देखभालीची गरजच नसतानाही मियावाकी जंगलावरती 6.5 कोटींचा खर्च केल्याचं समोर आलंय. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा गाजणार असल्याचं स्पष्ट झालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट वसंत केरेकर सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता आणखीन एक महत्वाची बातमी. पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 350 फूट उंच पुतळ्याला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं हा निर्णय घेतला आहे. दादरच्या इंदू मिल स्मारकाच्या ठिकाणी हा पुतळा उभारला जाणार आहे. याच्यातल्या काही तांत्रिक परवानग्या बाकी होत्या आणि त्यामुळे हे अंतिम काम मार्गी लागलं नव्हतं, पण आता या 350 फूट उंच पुतळ्याला अंतिमतः हिरवा कंदील मिळाला आहे. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर राज्यपाल रमेश बैस यांना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं, तर दुसरीकडे भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी मुंबईत मोर्चा काढला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन देऊन गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलं. राज्यामध्ये यावर्षी जानेवारी ते जून या 6 महिन्यात 3,564 महिला या बेपत्ता झालेल्या आहेत. त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी या प्रकरणी गृह विभागावर आरोप केले होते. ठाकरे गटानं बेपत्ता महिला आणि मणिपूर प्रकरणावरून राज्यपालांना निवेदन दिलंय. निर्भया प्रकरण ज्या वेळेला झालं होतं त्यावेळेला विद्यमान पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांना या स्मृती इराणींनी बांगडे साडी चोळीचा आहेर पाठवला होता. या स्मृती इराणींना मला आज या प्रेसच्या माध्यमातून विचारायचं आहे, मणिपूरमध्ये जी काही महिलांची नग्न धिंड निघते त्यावेळेला खरोखरच स्त्रियांबद्दल अत्यंत सन्मान असणारे आपण ही हिंमत करणार आहात का? तर दुसरीकडे मुंबईमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निदर्शनं केलेली आहेत. लोकसभेतील राहुल गांधींच्या फ्लाइंग किसच्या मुद्द्यावरून भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. देशाला कलाटणी देणारं असं ते मंदिर आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीची भूमिका घेणं हे अतिशय वाईट आहे, हे अमान्य आहे. आणि ही जी कृती आहे किंवा हे जे हातवारे आहेत हे महिलांच्या विनयभंगामध्ये येतात, आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकीय पक्षांनी आक्रमक होण्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारांनी कायद्यांची कडक अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. फक्त मोर्चे किंवा आंदोलन करून आणि निवेदन देऊन हा प्रश्न निकाली निघणार नाही. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे बेस्टमधील कंत्राटी बस चालकांचा संप संपतो न संपतो तोच आता एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता द्यावा या मागणीसाठी तसंच अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण केलं जाईल असं एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलंय. एसटीच्या कर्मचारी संघटनेकडून शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं पाठपुरावा केला जातोय. मात्र प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्यानं एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसण्याचं ठरवलंय.
जवळपास 2 वर्षांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जवळपास 5 महिने संप पुकारला होता. विरार इथे राहणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचा पगार थकवून त्याच्या पत्नीशी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या एका सुरक्षा कंपनीच्या कर्मचाऱ्याला मनसेच्या दिनेश आहिरे यांनी चांगला चोप दिला. गेल्या 2 दिवसांपूर्वी विरार येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये सदर महिला तक्रार घेऊन आली होती. अंधेरी इथल्या एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या मराठी व्यक्तीला लोकांनी अचानक कामावरून काढून टाकलं. त्याचा जाब विचारण्यासाठी त्या कामगारानं कंपनीत फोन केला तर जाब विचारला. यानंतर कंपनीतील नीरज नावाच्या व्यक्तीनं सिक्युरिटी गार्डचं काम करणाऱ्या कामगाराच्या पत्नीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. दरम्यान मनसेनं चोप दिल्यानंतर सुरक्षा रक्षकाचा पगार कंपनीनं ताबडतोब देऊ केला. पोलीस भरती प्रशिक्षणाच्या नावाखाली पोलिसांकडूनच अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात उघड झालाय. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून 2 जणांना अटक केली. यात एका महिलेचा सुद्धा समावेश आहे. एक पुरुष आणि महिला पोलिसानं हे कृत्य केल्याचं समोर आलंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली. रक्षकच जर का भक्षक बनले तर न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मुंबई मंडळाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीकरता 14 ऑगस्टला लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या बांद्रे पूर्व इथल्या मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिली. मुंबई मंडळाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीकरता 1,20,146 अर्ज मिळाले होते. पात्र अर्जांची संगणकीय पद्धतीनं सोडत काढण्यात येईल. मुंबई मंडळाच्या सदनिका विक्रीची सोडत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.